मुकुंदा, तूच तिला सूट दिलेस. किती वाजले पाहिलेस का? आणि अजून तिची घरी यायची वेळ झाली नाही. आणि तूच काम करीस. या झाले पत्ते कुठून क्लबात? त्याच्याकडे नको डोळे मोठे करून पाहिला. दुपारी जागीच होते बरं मी. सगळं काही ऐकले मी. या तुम्ही आला. या 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 या. कुठं होता ते इतका वेळ? हे पहा, हे तुम्हा सगळ्यांचं बेताल वागणं मला मुळीच पसंत नाही. मुकुंदा, उद्या सकाळच्या पहिल्या गाडीने मी गावाला परत जाणार आहे. वंश, असं करू नका हो. चुकलं माझं, पुन्हा चुकूनही जाणार नाही मी क्लब मध्ये. आत्या, आत्या, असं काय करतेस तू? आम्हाला वळण लाव ना. आत्या, आत्या, आम्ही तुझा शब्द मोडला तर बोल. मग तर झालं ना. अरे काय रे हे काय 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 हे काय हे साइड बर्न साइड बर्न काय कल्ले? आजकालची फॅशन आहे ही कल्ले कल्ले. अरे तुझ्या वयात शिवाजी महाराजांनी शत्रूचे किल्ले जिंकून स्वराज्यात आणले होते. आणि तुम्ही पोर नुसते कल्ले वाढवा कल्ले. अक्कल वाढवा आधी. काय हे केसाचं झुंबण? काय हा पोशाख? कसली ही तऱ्हा पोशाखाची? हिप्पी हिप्पी ए री हॉट माय लव ए री हॉट माय लव. ना खालील कमरेत माकडासारखा नाचला तर. आणि काय ग, काय हा तुझा अवतार? बरं दिसत काय? आणि इतका वेळ कुठं होतीस? साहेबाबरोबर फिरायला गेली होतीस ना? लग्न करणार आहे का साहेब तुझ्याशी? इश्य, माझ्या एवढी मुलगी आहे त्यांना. तरीही तू त्याच्याबरोबर जातेस? लाज नाही वाटत सांगायला? अगं, चांदीच्या चार तुकड्यासाठी जे देऊ नाही ते देता तुम्ही मुली? खबरदार उद्यापासून त्याच्याबरोबर गेलीस तर. नाही तर, उद्यापासून ऑफिस सुटलं की सरळ घरी येईन. बसनी यायचं? हो. त्याच्या गाडीतून नाही? नाही. आणि काय ग वहिनी, नवऱ्याला स्वयंपाक करायला लावतीस? चुकले म्हणते ना मी, उद्यापासून करीत जाईन. काय नको, करीन मी स्वयंपाक. तुम्ही कशाला त्रास घेता? करीन मी. अग, त्रास कसला आलाय त्यात? ह्या पिल्लांना चार घास करून घालायला मला किती आनंद होईल बरं. हे बघ, माणसाने नेहमी उद्योगी असावं. आईचं गिळायची सवय सोडली पाहिजे. चला रे पोरांनो, चला जेवायला चला. आज किदे मी स्वयंपाक केला हो तुमच्यासाठी. तू स्वयंपाक केला? व्हेरी गुड. चला, पानं तयार आहे. मुकुंदा उठ, चल जेवायला चल. पण हे काम झालं पाहिजे ना. आधी जेवण मग कर काम, काय करायचं ते. चल हात चष्मा ठेवा आणि गिळायला चला. चला ऐकतो मिळत आहे ना. वंश तुम्ही बसा, मी वाटते. का बस, अशी संधी यायची नाही. बस नाही, अशा अंतराम आल्याशिवाय मी जेवणार नाही. तुम्ही सगळेजण बसा. वंश, तुम्ही त्या पोराच्या नादी बिलकुल लागू नका. का ग? तो अगदी कामातून गेले. बेकार मवाली, एकदम भंकस. जेवा. इथं कोण कामाचं आहे ते तरी सांग मला. घराकडे दुर्लक्ष करून क्लबात पत्ते कुटणारी तू बाई कामाची, कि अभ्यासाच्या नावानं सगळा गाव फिरणारा हा पोरगा कामाचा, कि बाप शोभेर अशा माणसाबरोबर नाटका सिनेमाला जाणारी ही पोरगी कामाची? हा कोण कामाचं आहे ग? मी म्हणते आई म्हणून तू काय कर्तव्य केलेस? आल्या दिवसापासून पाहते मी तो पोरगा निदान स्वाभिमानी तरी आहे, गोडगा नाही. बेस्ट काय पिटलं पिटलं खाऊन बघा ना. एकदम बेस्ट. आवडलं ना? पोटभर जेवायचं हो. आजपासून हॉटेलात कुणी काही खायचं नाही. बरं कळालो? कळलं.